गाइज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग। आणि आज मी चाललेली आकीला साडी घेण्यासाठी। आकी आणि मी दोघीच जणी चालत माझ्या स्कूटीवर परभणीला। चला तर जाऊयात आणि पुन्हा भेटूयात परभणीमध्ये गेल्यावर। आकीला साडी घेतलेली आहे। आता आम्ही आलेलो आहोत पेस्ट्री खाण्यासाठी बेकरीच्या दुकानामध्ये। आणि इथं बघा, अनेक प्रकारचे केक ठेवलेले आहेत। आणि हे दुकान वसमत रोडच्या बाजूलाच आहे। आता पेस्ट्री खाऊयात। पेस्ट्री खाना झाली। आता आम्ही आलेलो आहोत कलरच्या रांगोळी घेण्यासाठी। आणि ह्या ठिकाणी बघा किती अनेक प्रकारचे कलर ठेवलेले आहेत। आणि या ठिकाणी आम्ही चार प्रकारचे कलर घेतलेत। कलर घेऊन झालेत। आता आकीला इथं एक छोटासा डब्बा घ्यायचा आहे, त्यामुळे आम्ही आलेलो आहोत भांड्याच्या दुकानामध्ये। आणि डब्बा काय भेटला नाही, परंतु हे छोटंसं कुकर मला दिसलेलं आहे। आणि हे कुकर बघा किती छोटंसं आहे, आणि रिअल आहे, आणि हॉकिन्स आहे ते पण किती छोटस आहे बघू शकता। आता आलोत घरी। आणि घरी आल्यावर आजी साड्या बघत आहे आकीला घेतलेल्या। आणि भाजीपाला या ठिकाणी ठेवलेला आहे वट्ट्यावर। आणि आजीला का साडी आवडली। आले मी शेतात आणि बिबट्या कसा बसला आहे। बिबट्या आय इकडे चल चल। आणि ताजीनं गायवाडा केलेला आहे शेणाचा। हे बघा शेणाचा गायवाडा कसा केलेला आहे। आणि हे आहेत पाची पांडव, 1 2 3 4 5 पाची पांडव बनवलेले आहे शेणाचे। सरक बिबट्या सरक सरक सरक। इकडं म्हशी हौदाला पाणी प्यायल्यात। इथं आहे बारव, पाट्यावर काहीतरी वाटत आहे असं म्हणतात। आणि ही उकळात कुटायली, इथं रई लावायली, ही ती पण रई लावायली वाटतं। आणि ती जात्यानं दळण दळायली। आणि ती काय करायली, भाकरी करायली चुलीवर। ती पलीकडं चूल आहे तिथं। इकडं टोपल्यात भाकरी केलेली आहेत। आणि ह्या ठिकाणी मध्यभागी द्रौपदी केलेली आहे। आणि तिला चौकून लेकर लावलेले आहे शेणाचे। चल उठ बिबट्या चल। आणि आता मला जायचं आहे आजी बापू ऊस लावायला तिकडं। इकडून रस्ता बनवलेला आहे, वाटामध्ये ऊस पडला होता, ते ऊस काढलेला आहे कड। चला तर जाऊयात। हे बघा किती गवत झाले वाटत। अजून आमचा ऊस तोडून नेलेला नाही। 15 तारीख दिलेली आमच्या ऊसाला तोडून नेण्याची। बघूत आता ऊस 15 तारखेला तोडून नेतात का नाही तर। बिबट्या पण आई आले। समोर आई आणि आजोबा ऊसाचे टिपरे थैल्यामध्ये भरत आहेत ऊस लावण्यासाठी। आणि ते ऊसाचे टिपरे थैल्यानं नेऊन टाकायचे आहेत ऊसाच्या सऱ्यामध्ये। आणि हे ऊसाचे टिपरे आम्ही बुरशीजन्य औषधामध्ये बुडवलेले आहेत। आणि बुरशीजन्य औषधानं याला बुरशी लागत नाही आणि खराब होत नाही बेनं, त्यामुळे आम्ही बुरशीजन्य आणलं होतं परभणीहून। आणि इथं आम्ही ऊसाचे टिपरे बुडवून घेतलेले आहेत आणि ह्या ऊसाच्या सऱ्यामध्ये लावायचे आहेत। आणि ह्या ऊसाच्या सऱ्या आम्ही घरच्या ट्रॅक्टरनं ओढलेले आहेत। 2.5 फुटावर आहेत ह्या सऱ्या। आणि ह्या सऱ्यामधला फक्त एक दांड लावायचा आणि एक सोडून द्यायचा, पुन्हा नंतर एक लावायचा, अशा प्रकारे एक आड एक दांड लावायचेत। आणि ह्या दोन्ही ढेल्यामध्ये ऊस लावायचा आहे आम्हाला, त्यामुळे दोन्ही ढेलेल्या सऱ्या ओढून झालेल्या आहेत। ह्या ठिकाणी एवढा ऊस आतरलेला आहे आजी आणि आजोबांनी। आणि राहिलेला ऊस हे बघा हे इकडं पडलेला आहे। चला तर आता यांची थोडीशी मदत करूयात ऊस आतरण्यामध्ये। आणि बिबट्या पण आलेल्या आहे माझ्यासोबत। आजी इथं ऊसाचे टिपरे सऱ्यावर अशा प्रकारे आतरत आहेत। आणि एवढा ऊसाचे टिपरे आतरलेले आहेत दोघांनी मिळून। आणि मी काय आतरू लागते, चला तर इथं मी आतरू लागायले ऊसाचे टिपरे। याच्यात पण गेल्या वर्षी सारखे ढेकळ झाले, तर नरम रान तर नाहीच। एक फेक बरं इकडं, इथे कमी पडले। दोन लागतील एक इथं। हे बघा एवढा ऊस आतरून झालेला आहे। आणि मी यातले दोन दांड आतरलेले आहेत ऊसाचे। आणि इतकं आतरून मी आता चाललेली आहे पाणी आणण्यासाठी रोकडोबा मंदिराकडे। चला तर जाऊयात। चला येणं झाले ह्या दांडायत। A few moments later. आता आले लोकडोबा मंदिरापाशी, तर मी पाणी भरत आहे। Later. घरी यायला खूप उशीर झाला। आणि आलं की आम्ही इथं गच्चीवर दिवे लावलेले आहेत आणि भयानं 12 शॉटचा बॉम्ब लावलेला आहे त्या ठिकाणी। त्याला का म्हणणं ठेवलं नाही डेकन,
इधल इधल दोनी गुंटे कंठे चने का काल चावनी वाकड़ होईन खाली सरळ पाहिजे हाय चेतलेलाच आहे कसं जायन की खाली वात मोठी असेल ना तडतडी लावायची आता चल तडतडी लावायले वाज ना कस काय नाही हाय जराची आता इडली आता इडली काय चलन का नाही डुगे पडशीन चेतव की नीट आग नीट चेतव काय बेली ते दिसना झाले इजी शिंदी वा लावेला अलीकडे ला लाव न हा चेतल अरे इजल थांब जरा